हॅलो फ्रेंड्स यापूर्वी आपण शब्दांच्या जातींमधील नाम या जातीचा अभ्यास केला आहे आज आपण शब्दांच्या जातीमधील स दुसरी जात सर्वनाम याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सर्वनाम म्हणजे काय तसेच सर्वनाम कसे ओळखायचे ते आपण पाहूया पहा स्क्रीनवर काही वाक्य दिसत आहेत मी वाचते तुम्ही लक्ष द्या पोपटाला तो साधूंच्या मांडीवर बसला मामाने सायकल आणली ती मी जपून वापरतो रोहन तुझी आई काय करते कविताचे पाय कणखर बनले आहेत कारण ती खूप धावते पहा या वाक्यांमध्ये काही शब्द आपल्याला ठळक अक्षरात दिस दिसत आहेत तर या शब्दांना म्हणायचं सर्वनाम आता पहा तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात पहा पहिल्या वाक्यामध्ये पोपट आला तो साधूंच्या मांडीवर बसला या वाक्यामध्ये दोन नामे आहेत हो की नाही पोपट आणि साधू तर पहा पोपट आला तो साधूंच्या मांडीवर बसला या ठिकाणी जर तो या सर्वनामाऐवजी तो हे सर्वनाम आपण पोपटाऐवजी वापरलेलं आहे पण तो हे सर्वनाम न वापरता जर आपण पोपट हे नाम वापरलं तर बघा कसं वाटतं पोपट आला पोपट साधूंच्या मांडीवर बसला त्याचप्रमाणे मामाने सायकल आणली सायकल मी जपून वापरतो रोहन रोहनची आई काय करते कविताचे पाय कणखर बनले आहेत कारण कविता खूप धावते या वाक्यांमध्ये आपण सर्वनाम न वापरता पुन्हा ते नाम वापरलं तर ते थोडं आपल्याला कंटाळवाणं वाटतं हो की नाही म्हणजेच काय तर पोपट आला पोपट साधूंच्या मांडीवर बसला मामाने सायकल आणली सायकल मी जपून वापरतो रोहन रोहनची आई काय करते कविताचे पाय कणखर बनले आहेत कारण कविता खूप धावते मग परत परत तोच शब्द ऐकायला आपल्याला कंटाळवाण वाटतं म्हणून आपण नामाऐवजी सर्व नामांचा वाक्यात वापर करतो पहा सर्वनाम म्हणजे काय आपण पाहिलं वाक्यांवरून की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात एखाद्या परिच्छेदात एकच नाव पुन्हा पुन्हा वा वाचल्यास ते आपल्याला कंटाळवाणं वाटतं म्हणून पुनरुक्ती पुनरुक्ती म्हणजे तो शब्द पुन्हा पुन्हा, पुन्हा वापरणे किंवा त्या शब्दाचा पुनरुच्चार करणे हे टाळण्यासाठी आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो पहा पोपट आला पोपट साधूंच्या मांडीवर बसला या वाक्यांमध्ये आपण पोपट पोपट आला आणि दुसऱ्या पोपट या शब्दाऐवजी तो हे सर्वनाम वापरलेलं आहे म्हणून म्हणजे सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात मराठीमध्ये सर्वनाम म्हणून काही शब्द वापरले जातात असे काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे पहा हे सगळी काय आहेत सर्वनामे आहेत आणि वाक्यातील सर्वनामे ओळखण्यासाठी आपल्याला ही सर्वनामे माहीत असणं गरजेचं आहे पहा हा ही हे ह्या जो जी जे ज्या तो ती ते त्या कोण आपण स्वतः काय मी मला आम्ही तू तुला तुम्ही माझा आमचा तुझा तुमचा हे शब्द वाक्यांमधील असतील ती काय आहेत सर्वनामे आहेत असे आपण म्हणतो अशा प्रकारे आज आपण सर्वनाम म्हणजे काय सर्वनामे कशी ओळखायची याचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद